कार वैशाली फूड कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पालक पनीर राईस ची रेसिपी बघूयात याच्यामध्ये आपण पालकाचा वापर केल्यामुळे भाताला छान हिरवागार रंग येतो त्याचबरोबर याच्यामध्ये ये आपण पनीरचा सुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला प्रोटीन मिळतं आणि वनपॉट डिश साठी हा छान पर्याय आहे तर खूप छान टेस्टी अशी ही डिश तयार होते बघूया त्यासाठी काय काय लागतं ते तर इथे मी एक पालका ची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तांदूळ कांदा पनीर लाल तिखट लसूण मिरची पेस्ट आहे ही याच्यामध्ये मी जिरेसुद्धा घातलेले आहेत आलं लसूणची पेस्ट आहे धणे पावडर गरम मसाला जिरे तमालपत्र आणि दालचिनी तर आता आपण कृतीला सुरुवात करूया त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली होती त्याच्यामध्ये तेल घातलं आहे तुम्ही हवं तर तुपाचा वापर करू शकता याच्यामध्ये आपण तमालपत्र दालचिनी आणि जिरे घातलेले आहे कांदा घालूयात छान भाजून घेऊयात भाजलेला आहे कांदा बाकीचे खडे मसाले मी घातलेले नाहीत गरम मसाल्यामध्ये सगळंच येतं आता लसूण आणि मिरची पेस्ट घालूयात आलं लसूणची पेस्ट घालूयात आलं लसूणच्या मध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे त्याचा रंग तसा दिसत आहे तर आता आपण हे छान परतून घेऊयात आता याच्यामध्ये पालकाची प्युरी घालूयात पालक स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात घालून नंतर थंड झाल्यावर मिक्सरला त्याची प्युरी केली आहे आणि प्युरी करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू घालायचं म्हणजे छान हिरवागार रंग राहतो आणि याचा पूर्ण कच्चे जाईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे थोडासा रंग बदलतो परतल्यानंतर पण पन कच्चेपणा आपल्याला पूर्ण जाईपर्यंत हे परतून घ्यावं लागेल आता आपल्याला लाल तिखट घालायचंय त्याच्याच बरोबर धणेपूड आणि गरम मसालाही घालून घेऊयात आपण आणि मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे फक्त भिजत नाही घातलेला तो आता मी घालतीय भिजत घातला असेल तर तुम्ही नाही परतला तरी चालेल पण हा मी फक्त धुवून घेतलेला आहे त्यामुळे थोडासा मी परतून घेणार आहे छान म्हणजे छान सुट्या सुट्ट्या भात तयार होतो भिजत घातला असेल तर न हलवता तुम्ही लगेचच पाणी घालू शकता तर आता हे थोडंसं आपण परतून घेऊया तांदूळ आणि गरम केलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये मी आता ऍड करणार आहे गरमच पाणी घालायचं पाणी तांदळाच्या अंदाजानुसार घालायचं काही तांदळाला पाणी कमी लागतं आणि तांदळाच्या प्रमाणावर पाण्याचं प्रमाण ठरवायचं तर आता याला थोडीशी उकळी आली की मी याच्यामध्ये पनीर घालणार आहे मीठ घालूया चवीनुसार आता छान उकडी आली आहे आता पनीर घालूयात पन। आपण आधीच पनीर घातलं तर ते पूर्ण स्मॅश होईल म्हणून आता पनीर घालूया आणि आता आपण झाकण ठेवूयात थोडीशी साखर घातली मी अगदी थोडीशी किंचितशी म्हणजे पालकाचा रंगही छान राहतो आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात एक पाच मिनिटानंतर आपण एकदा हलवून घ्यायचं हलक्या हात आणि कारण पनीर वरतीच राहतं म्हणून एकदा हलवून पुन्हा झाकण ठेवायचं आणि भात शिजला की आपण सर्व करूया आता आपला भात रेडी आहे दहा मिनिटामध्ये भात शिजतो तर आता आपण सर्व करूया तो किंवा पाच मिनटासाठी आपण पुन्हा झाकण ठेवू शकतो आणि थंड झाल्यानंतर आपण सर्व करूया आता आता भात आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण हलवू शकतो तो नाहीतर मग भाताची शिते मोडतात तर आता आपण तो सर्व करूयात तर माझा हा राईस तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि भात नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद